Champions Trophy. तर आपण आता आहोत या सुप्रीमो चषक मध्ये माननीय श्री सुनील प्रभू साहेबांसोबत. सर, इथे आल्यानंतर वेगळा एक्सपिरियन्स असतो. प्रत्येक व्यक्ती म्हणतो की इथे आल्यानंतर आम्ही इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट पाहतो. तुम्ही काय म्हणाल सर? खरं म्हणजे सुप्रीमो आता एक ब्रँड झाला आहे, आणि उपनगरात नव्हे तर पूर्ण मुंबई शहरात आणि राज्यामध्ये सुप्रीमो खेळण्यासाठी येणारे जे क्रिकेटर आहेत त्यांना एक समाधान मिळतं. याचं कारण खऱ्या अर्थाने खेळावरती प्रेम करणारी मंडळी याचं ऑर्गनाईज करतात, त्यात संजय पोतनीस असतील, अनिल परब असतील. त्यामुळे असं वाटतं की एक आय पी एलची मॅच जी इंटरनॅशनल लेवलला चालते त्याच पद्धतीचा एक आनंद त्या सगळ्या कार्यक्रमाला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब जे आदरणीय आमचे आहेत त्यांचं खेळावरती प्रेम होतं आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या नावाला साजेसं असं संपूर्ण हा जो काय बाज आहे तो करण्याचा प्रयत्न संजय पोतनीस दरवर्षी करतात. सर, तुम्ही आधी मुंबईचा कारभार पाहिलेला आहात, संपूर्ण मुंबईत काय चालतं, कशा रीतीने चालतं, पण ह्या टुर्नामेंटबद्दल स्पेशली काय म्हणाल जी आपण मिनी आय पी एल म्हणून ओळखतो. आता सध्या आय पी एल सुरू आहे तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता संजय क्रीडा रसिक आहेत. संजय पोतनीस यांचा स्वभाव जो आहे की एखादं काम करायचं ते अल्टिमेट असतं, त्यामुळे त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी स्पर्धा देखील एक वेगळं असं आकर्षण पूर्ण उपनगरात नाही तर पूर्ण मुंबई शहरात सुप्रीमोबद्दल केलं आहे. आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करण्यास संजय पोतनीस हे पात्र आहेत. नक्कीच वेळात वेळ काढून आपले माजी महापौर सुनील प्रभू साहेब इथे उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की इथे जो इंटरनॅशनल लेवलचा कार्यक्रम सुरू आहे किंवा ही इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस ज्या सुरू आहेत त्या संजय पोतनीसजी आणि अनिल परबजी यांच्यामुळे होत आहेत. पाहूया आता ही जी मॅच होते ती नक्की कोणता संघ जिंकणार आहे. थँक यू सो मच. Champions Trophy.